नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कशा आहेत तुम्ही? मजेत ना? आणि मी सोनम जगदाळे, आपल्या सोनम सातारकर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते. तर मंडळी, आपण बघतोय 8 दिवस झाला साखरपुड्यापासून लग्नापर्यंतचे, अगदी हळद उतरणीपर्यंतचे सगळे व्हिडिओ झाले. तर हा लग्नातला शेवटचा व्हिडिओ आहे. शेवटचा म्हणजे लग्नातला शेवटचा व्हिडिओ आहे. तर हा केळवणाचा व्हिडिओ आहे. तर आमच्याकडे अशी प्रथा असते की लग्नाच्या अगोदरही बोलवतात जेवायला आणि लग्नानंतरही बोलवतात जेवायला. तर आता मी लग्नानंतर बोलवले, तर त्यासाठी मी काय काय जेवायला मेन्यू केला होता. तर डाळ होती, भात होतं, चपाती होती. खरं तर पुरी करणार होते, पण जास्त तेलकट कोण खात नाही, कारण लग्नात बरंच काय काय तेलकट खाऊन चालू होतं. त्यामुळं पुरी कॅन्सल करून मी चपाती केली. तर मी इथं मटर पनीर बनवते. तर तुम्ही म्हणाल कढई आणि तेल एवढं कसं खराब झालं. तर मी सुरुवातीला पनीर यामध्ये तळून घेतलेलं आणि त्यानंतर मी मसाला जो टाकला आहे तो लसूण, खोबरं, आलं लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट होते आणि नंतर भाजलेलं सुकं खोबरं होतं, बारीक करून घेतलेलं. ते चांगलं परतून झाल्यानंतर आपण 2 टोमॅटोची पुरी घेतली. मी खरं तर हा रेसिपी व्हिडिओ टाकणार नव्हते, तर म्हटलं ठीक आहे, चला आता बनवतेच पनीर, तर पनीरची रेसिपी थोडक्यात टाकूया. अगदी थोडक्यात टाकलं आहे. थोडीशी हळद टाकली 1/2 चमचा आणि आपलं तिखट, घरचं जे लाल तिखट आहे का मसाला किंवा लाल तिखट, ते टाकून चांगलं परतून घ्यायचं. आणि पनीर मसाला जो आहे तो मी 1 ते 1.5 चमचा टाकला आहे. पनीर मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकता. आणि हे बॉईल केलेले वाटाणे आहेत, कारण कसं होतं कधीकधी वाटाणं शिजत नाही, एका दुसरा वाटाणा असा कच्चा राहतो. त्यासाठी मी वाटाणं सुरुवातीला शिजवून घेतले, थोडंसं मीठ टाकून वाटाणं उकडून घेतलं. आपल्याला हवं तेवढं आपण पाणी वापरू शकतो. तुम्हाला जर ग्रेव्ही करायची असेल तर जास्त पाणी वापरू नका, आणि जर थोडा रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी वापरू शकता. तर भाजीला आपल्या उकळी फुटल्यानंतर मी हे तळलेलं पनीर आहे. तर मी कधीही पनीरची भाजी बनवताना सुरुवातीला पनीर तळून घेते, त्यामुळे पनीर छान टेस्ट लागतं आणि त्याचा स्मेल पण येत नाही. तर पटपट मी चपात्या पण उरकून घेतल्या. तर आपला रांगोळी वगैरे काढून तयार आहे. तर तुम्ही बघू शकता पनीर, डाळ, भात, बासुंदी, चपाती, पापड आणि लोणचं, असं शुद्ध शाकाहारी मेनू होता, कारण त्यांना 6 महिना नॉनव्हेज खायचं नाही. त्यासाठी मी शाकाहारीच बनवलं आणि शाकाहारीच बेस्ट. तर चांगल्या कार्यात तर शाकाहारीच बेस्ट. तर जेवण झाल्यानंतर नवरीची ओटी वगैरे भरली साडीने, साडी ब्लाऊज पीस वगैरे. तर खरं तर दोघांना पण पोशाख करायची प्रथा आहे, पण अक्षयला कपडे आणले नव्हते, कारण त्यांना त्यांच्या साईजचे कपडे दुकानातून घ्यायचे होते. त्यामुळे फक्त तिचीच ओटी भरली साडीने. तर तुमच्याकडे ही केळवण्याची प्रथा आहे का, किंवा अशा रूढी परंपरा आहेत का? असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. धन्यवाद.